महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमीचा. नमस्कार, मी सिद्धी. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणोबा डेव्हलपर्स. कोरोना संकट आल्यानंतर प्रत्येकालाच प्राणवायूचं महत्त्व कळू लागलंय. माणसाला जगण्यासाठी ऑक्सिजनचं प्राण कमी झाल्यानंतर ऑक्सिजन किती महत्त्वाचा असतो हे समजायला लागलंय. याला एकमेव पर्याय म्हणजे आपल्या वातावरणाशी समरस होणारी झाडे मोठ्या प्रमाणात लावली पाहिजेत. वड, पिंपळ, निंब, आंबा, चिंच अशी स्थानिक वातावरणात तग धरू शकणारी, तसेच ज्या झाडांवर पशुपक्षी वावरतील अशी झाडे लावली पाहिजेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेत. पवार आज बारामती दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बोलताना पवार म्हणाले की झाडाचे महत्त्व पटवून देण्यासाठी पूर्वी जसे खेळासाठी गुण दिले जात होते, तसेच शाळकरी मुलांना झाडे लावून ती जगवण्यासाठी गुण देण्यात यावेत. यामुळे लहान मुलांबरोबरच पालकांकडूनही मोठ्या प्रमाणात झाडे लावली जातील असा मानस असल्याचं सांगून याबाबत नुकतंच मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय. तसेच दिवसेंदिवस इंधनाचे दर वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहोत. या संदर्भात मुंबईत नुकतीच बैठक पार पडली आहे. सदर बैठकीत या इलेक्ट्रिक वाहनांसाठी ग्राहकांना कसे आकर्षित करता येईल, त्यांना कर सवलत कशी देता येईल याबाबत चर्चा झाली आहे. सध्या दुचाकी व काही प्रमाणात बसेस रस्त्यावर आल्यात, यामुळे वाहनांसाठी लागणाऱ्या इंधनाची मागणी कमी होणार आहे तर विजेची मागणी वाढणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांमुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही आहे असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आत्ताच कार्यक्रम झाला. मुख्यमंत्री तसंच महसूल मंत्री, ग्रामविकास मंत्री, पर्यावरण मंत्री, पर्यावरण राज्यमंत्री आणि अनेक बाकीच्या अधिकारीगण पण तिथं हजर होता. VC वर कार्यक्रम झाला. मोठ्या प्रमाणावर सगळ्यांनी झाडं लावली पाहिजे. ऑक्सिजनचं महत्त्व, प्राणवायूचं महत्त्व कोरोनाचं संकट आल्यानंतर प्रत्येकाला समजायला लागलेलं आहे की तो माणसाला जगवण्याच्या करता ऑक्सिजनचं प्रमाण कमी झाल्यानंतर तो किती महत्त्वाचा असतो. आता त्याला एकमेव पर्याय आपल्या वातावरणाशी जे समरस होतात अशा प्रकारची झाडं लावणं, जे पहिल्यापासून पिंपळ असेल, वड असेल, आंबा असेल, चिंच असेल, लिंब असेल, अशा प्रकारची झाडं स्थानिक वातावरणात मिसळणारी आणि त्याच्यावर पक्षी वगैरे येऊन बसणारी अशा प्रकारची झाडं लावली पाहिजे. तुम्ही बघताय, मी असेल, माझे सगळे सहकारी असेल, बारामतीच्या परिसरामध्ये नेहमीच आपण आपल्या सगळ्या संस्था असतील, आपलं शहर असेल, सगळीकडेच आम्ही ज्या ज्या संस्था असतील तिथं झाडं लावण्याचा मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम घेत असतो. राज्य सरकारने पण तो कार्यक्रम यंदा हातामध्ये घेतलेला आहे आणि आपण प्रत्येकाला त्याच्या संदर्भातला प्रचार आणि प्रसार करतोय. माझं तर इथपर्यंत मत मी आत्ता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बोलून दाखवलं की लहान मुलांना पण शाळेमध्ये जात असताना त्यांनी झाडं लावली पाहिजेत, ती जगवली पाहिजेत. झाडं लावली खूप जातात परंतु जगवण्याचं प्रमाण फार कमी असतं. तर त्याला काही प्रमाणात मार्क पण, जसं पूर्वी खेळाचे काही मार्क्स असायचे तसं झाडं त्यांनी लावल्यानंतर पण काही मार्क्स दिले तर आणखीन मुलांच्या मध्ये आणि पालकांच्या मध्ये झाडं लावण्याचं प्रमाण वाढेल. इंधनाचे दर वाढत आहेत म्हणूनच आता आम्ही इलेक्ट्रिक 2 व्हीलर, 3 व्हीलर, 4 व्हीलर आणि बसेस ह्याला आम्ही प्रोत्साहन देतोय. काही दिवसापूर्वीच माझ्याकडे मीटिंग मुंबईला झालेली होती, त्याच्यामध्ये आम्हाला काय टॅक्समध्ये सवलत देता येईल, काय ग्राहकांना आकर्षित करण्याच्या करता त्यांनी तुमच्या इलेक्ट्रिक कारचा वापर करावा, 2 व्हीलरचा वापर. आता 2 व्हीलर बऱ्यापैकी मार्केटमध्ये आलेले आहेत, तशाच 3 व्हीलर याव्यात, बसेस काही प्रमाणामध्ये आलेल्या आहेत आणि आता 4 व्हीलर म्हणजे लाईट मोटर व्हेकल पण मोठ्या प्रमाणावर तुम्हाला पाहायला मिळतील. ते एकदा मोठ्या प्रमाणावर आले की इंधनाचं गाड्या चालवण्याच्या करता मागणी कमी होईल आणि इलेक्ट्रिकची मागणी वाढेल आणि त्याच्यातनं पोल्युशन अजिबात होणार नाही. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी निलेश जाधव, बारामती. महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमीचा.